सुरुवात करूया राज्यातल्या घडामोडींनी. तीस वर्ष टोल देणं हे अन्यायकारकच आहे असं आज कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी मान्य केलंय. कोल्हापुरातल्या टोल विरोधी कृती समितीनं कामगार मंत्र्यांच्या घरावर मोर्चा नेला होता, त्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. येत्या मंगळवारी टोल विरोधी कृती समितीची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीला आर आर पाटीलही उपस्थित असणार आहेत. आर आर पाटील यांची एन डी पाटील यांच्याशी चर्चाही झाली आहे. दरम्यान यावेळी एन डी पाटील यांनी सतेज पाटील यांच्यावरही टीका केली आहे. सतेज पाटील यांनी टोल नाक्यावर टोल भरल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय. सतेज पाटील यांची ही भूमिका सूर्याजी पिसाळसारखी असल्याची टीका पाटील यांनी केली आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला 2 महिने झाले. दाभोळकरांच्या हत्या करणाऱ्यांचा अजूनही तपास लागलेला नाही. त्यानिमित्त पुण्यात अभिवादन रॅली काढण्यात आली. दाभोळकरांना अभिवादन करण्याबरोबरच तपास यंत्रणांचा निषेध करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली होती. 30 हून अधिक विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. अल्पावधीत दुप्पट करून देणाऱ्या कंपन्यांच्या आमिषाला अनेक जण भूलतात. अभिनेता अक्षय खन्नालाही हा मोह आवरता आला नाही. अशाच एका प्रकरणात त्याला तब्बल 50 लाखांना फसवण्यात आलंय. इंटॅक्ट इमिजिएट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे अध्यक्ष सत्यव्रत चक्रवर्ती यानं वायदे बाजारात पैसे गुंतवल्यास अल्पावधीत ते दुप्पट होतील असं आमिष अक्षय खन्नाला दाखवलं. त्याला भुलून अक्षय खन्ना यानं 2010 या कंपनीमध्ये 50 लाख रुपये गुंतवले होते. मात्र दुप्पट सोडाच मूळ रक्कमही परत न मिळाल्यानं आपली फसगत झाल्याचं अक्षयच्या लक्षात आलं आणि त्यानं चक्रवर्ती यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड आणि प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. टीका करताना आव्हाड यांनी कहा राजा भोज और कहा गंगू तेली अशा म्हणीचा आधार घेतला तर अशा टीकांना जशास तसं उत्तर देण्याची वेळ आली असल्याचं भास्कर जाधव म्हणाले. यंदाच्या दिवाळीत सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज घेऊन आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा या महिन्याचा पगार 24 तारखेलाच होणार आहे. दिवाळी नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात असल्यानं राज्याच्या अर्थ खात्यानं हा निर्णय घेतला आहे. यानुसार ऑक्टोबर महिन्याचं वेतन, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वेतन आणि भत्ते 8 दिवस आधीच कर्मचाऱ्यांच्या बँकेत जमा होणार आहेत. राज्यातील जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त आणि अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठं, अशासकीय महाविद्यालयं याच्या कर्मचाऱ्यांचं वेतनही याच वेळापत्रकानुसार होणार आहे. महिनाभरात जास्त काळ थांबलेल्या पावसानं निरोप घेताच घामाच्या धारांनी मुंबईकरांना बेजार केलाय. पावसाची पाठ पळताच ऑक्टोबर हीटनं मुंबईकर हैराण झालेत. गेल्या 5 दिवसात मुंबईतील कमाल तापमानामध्ये तब्बल 6 अंशांची वाढ झाली आहे. उत्तर भारतातून माघारी परतल्यावर मान्सूनचा महाराष्ट्रातला मुक्काम महिनाभरासाठी वाढला होता, त्यामुळे राज्यासह मुंबईकरांना ऑक्टोबर हीटपासून काही काळ दिलासा मिळाला. मात्र मान्सूनची पाठ वळताच मुंबईत उकाड्याचा त्रास जाणू लागलाय. येत्या काही दिवसात तापमान वाढणार असल्यानं मुंबईकरांना आता काळजी घ्यावी लागणार आहे. पुण्यामध्ये सामाजिक सुरक्षा विभागात कामाला असणाऱ्या रुपाली कांबळे हिची आज सकाळच्या सुमाराला तिच्याच पतीनं हत्या केली आहे. श्रेयस साळवे असं आरोपी पतीचं नाव आहे. रुपाली श्रेयस हे जोडपं पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागात काम करत होतं. वर्षभरापूर्वी या दोघांचं लग्न झालं होतं, पण त्यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सारखी भांडणं होत होती. आज पहाटेच्या सुमाराला या दोघांमध्ये प्रचंड वाद झाली आणि त्यातच श्रेयसनं रुपालीची हत्या केली. एकतर्फी प्रेमातून एका तरुणानं तरुणीला जबरदस्तीनं ऍसिड पाजल्याची घटना बोरिवलीच्या गोराई बीच परिसरात घडली. मुलगी कॉलेजमधली विद्यार्थीने तिच्या परिसरात राहणाऱ्या तरुणानं तिला जबरदस्तीनं गोराई बीचवर नेलं आणि तिला ऍसिड पाजून तो पळाला. त्या मुलीवर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांनी जितेंद्र सकपाळ या मुलाला अटक केली आहे. जितेंद्रचं मुलीवर एकतर्फी प्रेम होतं, तो वारंवार तिला त्रास देत होता. याआधी त्याच्यावर याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. महिलांवरचे वाढते अत्याचार पाहता एका आयटी कंपनीनं महिलांच्या सुरक्षेसाठी स्मार्ट ऍप्लिकेशन तयार केलं. यामुळे हल्ला झालेला असल्यास त्याचा पुरावा मिळणं सोपं होणार आहे. वी सेफ हे ऍप्लिकेशन अल्कमे कंपनीनं तयार केलंय. हे ऍप्लिकेशन तयार केल्यावर त्या ठिकाणचा पत्ता, फोटो, आवाज आणि चित्रीकरण ऍप्लिकेशनद्वारे केलं जाणार आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.